नमस्कार सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना नमस्कार. मित्रांनो, आज आपण आदरणीय साने गुरुजी यांनी व्यवस्थितपणा म्हणजे नेमकं काय याविषयी त्यांनी जे काही विचार सांगितलेले आहेत ते आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, साने गुरुजी यांच्या मते व्यवस्थितपणा म्हणजे सुंदरता. आता सुंदरता कशातली? तर सुंदरता म्हणजे आपल्या विचारांची सुंदरता, आपल्या आचारांची सुंदरता. आपले विचार जर सुंदर असतील तर आपले विचार आचरणसुद्धा सुंदर असते. आपलं राहणीमान सुंदर असेल तर आपल्या जीवनात व्यवस्थितपणा हा नक्की येत असतो. पुढे साने गुरुजी म्हणतात की व्यवस्थितपणा म्हणजे कोणतेही काम वेळच्या वेळी करणे. आता यामध्ये आपण काय सांगू शकतो? तर वेळच्या वेळी काम करत असताना सकाळी वेळेवर उठणे, आपली जी काही कामं असतील ती वेळेवर करणे, जेवण वेळेवर करणे, वेळेवर शाळेत जाणे, शाळेतून आल्यावर वेळेवर अभ्यास करणे आणि वेळेवर खेळणे आणि वेळेवर रात्री झोपी जाणे. वेळेवर कोणतेही काम वेळच्या वेळी जर केले तर आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होत असते. कोणतीही वस्तू नीट जागेवर ठेवणे. मित्रांनो, बऱ्याचदा आपल्याला घाण सवय असते. आपण एखादी वस्तू एखाद्या ठिकाणाहून घेतो आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवत असतो, त्यामुळं काय होते की ती वस्तू दुसऱ्यांदा आपल्याला जागेवर सापडत नाही. मग अशा वेळी आपण कोणतीही जी वस्तू असेल, ज्या ठिकाणाहून जी वस्तू घेतलेली आहे त्या ठिकाणी ती वस्तू परत ठेवायला पाहिजे. उदाहरणार्थ, शाळेतून आल्यावर आपल्या दप्तर ठेवण्याची जी जागा असेल त्या जागेवरच व्यवस्थितपणे आपण आपले दप्तर ठेवायला पाहिजे. आपल्या अभ्यासाची जी काही पुस्तकं आहेत ती पुस्तकं पद्धतशीरपणे एका जागेवर मांडणी करून ठेवायला पाहिजे. या गोष्टींमुळेच आपल्या जीवनात हा व्यवस्थितपणा येत असतो. पुढे साने गुरुजी म्हणतात की व्यवस्थितपणामध्ये व्यवस्थितपणा म्हणजे नेमकं काय, तर त्यामध्ये ते पुढे ॲड करतात की व्यवस्थितपणामध्ये दिलेला शब्द पाळणे. आपण एखाद्याला काही शब्द दिलेला असेल तर तो शब्द आपण नक्कीच पाळायला पाहिजे. उदाहरणार्थ, तुमच्या जीवनातील एखादा प्रसंग तुम्ही आठवा, किंवा आपण एखादं उदाहरण घ्यायचं झाल्यास, जर तुम्ही तुमच्या मित्राला एखादं पुस्तक देण्याचा शब्द दिला असेल तर तो तुम्ही पूर्ण करायला पाहिजे, किंवा अभ्यासात मदत करण्याचा शब्द दिलेला असेल तर तो तुम्ही पूर्ण करायला पाहिजे. आपण पैशांचा हिशेब व्यवस्थित ठेवायला पाहिजे. आता यामध्ये आपण सांगू शकतो, बऱ्याचदा तुम्ही सहलीला जातात किंवा बाजारात जातात, अशा वेळी तुमचे आईवडील तुम्हाला पैसे देतात. पैसे दिल्यानंतर आपण बाजारात गेल्यावर जे काही खरेदी केलं, किती रुपयाला खरेदी केले, खरेदी केल्यानंतर आपल्याजवळ किती पैसे शिल्लक राहिले, या सर्व गोष्टींचा हिशेब आपण व्यवस्थित ठेवायला पाहिजे आणि तो आपल्या आईवडिलांना सांगायला पाहिजे. यामुळे आपल्याला भविष्यामध्ये आपल्याजवळ येणारे पैसे आणि खर्च होणारे पैसे याचा ताळमेळ व्यवस्थित बसवता येतो आणि यामुळेच आपल्या जीवनामध्ये व्यवस्थितपणा हा येत असतो. पुढे व्यवस्थितपणाविषयी बोलायचं झालं, साने गुरुजी म्हणतात की बऱ्याचदा आपण रांगेमध्ये तिकीट घेण्यासाठी उभे राहत असतो, बसमध्ये बसण्यासाठी रांगेमध्ये उभे राहत असतो, एखाद्या ठिकाणी दर्शनाला गेल्यानंतर तिथं रांगेत उभे राहत असतो. मात्र रांगेमध्ये जर आपण व्यवस्थित उभे राहिले आणि आपला क्रमांक ज्यावेळेस येईल त्यावेळेस जर आपण पुढे गेले तर कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण होत नाही. मात्र जर आपण रांग सोडून पुढे जर जायला निघालो तर गोंधळ निर्माण होऊ शकतो, अशा वेळी त्या ठिकाणी अस्तव्यस्तपणा येत असतो. म्हणून आपल्या जीवनात जर व्यवस्थितपणा यायचा असेल तर साने गुरुजींनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये सुंदरता, वेळचे कोणतेही काम वेळेवर करणे, एखादी गोष्ट नीट जागेवर ठेवणे, दिलेला शब्द पाळणे, पैशांचा हिशेब ठेवणे, रांगेत तिकीट घेणे, रांगेत बसमध्ये चढणे, यासारख्या असंख्य गोष्टी या व्यवस्थितपणामध्ये येत असतात आणि या गोष्टींचं आपण जर पालन केलं तर नक्कीच आपलं जीवन समृद्ध व्हायला मदत होईल. धन्यवाद.